शिवसेना ही शरद पवारांची बी टीम असल्याचा टोला भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी केलाय. एमआयएमच्या महाविकास आघाडीत येण्याच्या प्रस्तावानंतर ही भाजपची बी टीम असल्याची टीका आघाडीचे नेते करत होते. त्यावर कुटी करत बोंडेंनी शिवसेनेला लक्ष्य केलं. बोंडेंच्या या टीकेवर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी चांगलंच तोंड सुख घेतलं आहे. म्हणजे हिंदू शिवसेनेची साथ सोडते आहे म्हणून पायाखालची जमीन त्यांच्या सरकते आहे. कारण आता शिवसेना ही शिवसेना नाही राहिली, पवार साहेबांची बी टीम म्हणून शिवसेना काम करते. माजी मंत्री अनिल बोंडे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य महिलांसंदर्भात केलेलं आहे. जर हातावर हात देऊन आपण बसलो तर भविष्यामध्ये आणि आपल्या लेकी बाळींना हिसाब घालावा लागेल. इतर देशांमध्ये ज्या अशा पद्धतीने बनती तशी आपल्या देशात सुद्धा राबवावी लागेल असं एक वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं. प्रत्येक फडतूस माणसाचं वक्तव्य मी गांभीर्याने घ्यावं असं मला वाटत नाही. प्रत्येक फडतूस माणसाचं वक्तव्य मी गांभीर्याने घ्यावं असं मला वाटत नाही.